कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांच्या हातचे काम गेल्यामुळे आधीच बेरोजगारीने कंबरने मोडलेल्या जनतेला गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढ करून केंद्र सरकारने आणखीनच वेठीस धरले आहे. धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे आज धुळ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळच असलेल्या क्युमेन क्लब परिसरामध्ये केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी चुलीवर भाकर बनवून आणि घरगुती किचन थाटून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या दरवाढीमुळे महिला वर्गामध्ये प्रचंड संतापाची भावना आंदोलनादरम्यान दिसते. महिलांनी आंदोलनस्थळी किचन थाटून आणि लाकडी चुलीवर भाकरी बनवून अनोख्या पद्धतीने निषेध केलाय. कारण गॅस दरवाढीमुळे किचनचे बजेट कोलमडून महिला वर्गास अडचणीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे महिला वर्गात केंद्र सरकारच्या विरोधामध्ये अधिकच संताप असल्याचे दिसून येत असून यावेळी आंदोलक महिला तर्फे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे. दरवाढ केलेली आहे. डिसेंबर महिन्यात जवळजवळ त्यांनी दोन वेळेस घरगुती गॅस सिलेंडरचं त्यांनी भाववाढ केलेली आहे आणि सर्वसामान्य आम्ही जे गृहिणी आहेत त्यांच्या अक्षरशः कंबरड मोडलेलं आहे. धुळ्याहून उबेद कादरी, इंडिया आजतक न्यूज मराठी. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.